तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे चैतन्य स्पीक्रिएशन. तर मित्रांनो, आजच्या जे व्हिडिओमध्ये मला इंस्टाग्राम वगैरे सर्वीकडे मेसेज येत होते की भाऊ तू कार्टून आम्हाला शिकव की कार्टून फोटो आपले स्वतःचे कसे घ्यायचे, त्यामुळे आज आपण शिकणार आहोत की कार्टून फोटो कसे बनवायचे. ते तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाला स्टोरीला ठेवू शकता. तर मित्रांनो, खूप सारं ट्रेंडिंगवरती आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी बनवला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही थोडा पण स्किप नाही करायचा आहे, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला इथे प्लेस्टोरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याचे नाव वगैरे मी सांगतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक पण करून टाका. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला ती सिम्पली प्ले स्टोर ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करायचं. ओके, ओपन केल्यानंतर तुम्हाला ती सिम्पली टून ॲप सर्च करायचं. ओके, सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं. ओके, डाउनलोड केल्यानंतर सिम्पली ते ओपन करून टाकायचं. ओके, ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचं दिसून जाईल. ओके मित्रांनो, तुम्हाला थोडं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अशा काही प्रकारचा इंटरफेस मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली कंटिन्यू ऑप्शनला सिम्पली टच करायचं आहे. दोन तीन वेळा तुम्हाला कंटिन्यू करत जायचं आहे. ओके ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही पेमेंट वगैरे पे करा म्हणतात त्याला सिम्पली तुम्हाला इथे बॅक करायचं आहे. त्यांचे काहीतरी प्लॅन आहे तर तुम्हाला इथे काही परमिशन ॲलो करून द्यायची आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली गॅलरी ऑप्शन मिळते बघा, इथे या ऑप्शनला सिम्पली टच करायचं. ओके ओके, गॅलरी ऑप्शनला टच केल्यानंतर आपली इथे गॅलरी ओपन होऊन जाईल. आपल्याला जो फोटो एडिट करायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो मी या ठिकाणी मी हा फोटो जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 5 ते 10 सेकंद थोडं वेट करायचं आहे. ओके, इथे ओके ऑप्शनला सिम्पली टच करायचं आहे. इथे 5 ते 10 सेकंड तुम्हाला वेट करायचं आहे. ओके, ओके, तर मग इथे तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे असं काही इंटरफेस बघायला मिळेल. इथे तुम्हाला काही सांगेल की पे करा वगैरे, त्यांचे इथे ते प्लॅन आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. ओके ओके, तुम्हाला इथे एक ॲड येईल. ओके, तर मित्रांनो मी इथे ॲड कट करून टाकलेली. तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला इथे न्यू ऑप्शन मिळत आहे बघा. या न्यू ऑप्शनला म्हणजे सध्या ट्रेंडिंगवरती हा इफेक्ट चालतो आहे, त्याला सिम्पली टच करायचं. ओके, टच केल्यानंतर तुम्हाला इथे कोटरबलचं म्हणजे एरेजल ऑप्शन मिळत आहे बघा, त्याला सिम्पली टच करायचं. ओके, टच केल्यानंतर तुम्हाला जो जो पार्ट आपल्याला नको आहे तो तुम्हाला इथे एरेजर करून घ्यायचं. ओके ओके, या ठिकाणी मी अशा प्रकारे एरेजर करून घेतो. ओके, अशा प्रकारे तुम्ही ब्लर वगैरे ॲडजस्टमेंट करून इरेजर करून घ्यायचे. त्यानंतर इथे कोपऱ्यात ॲप्ली करून टाकायचे. ओके, त्यानंतर दोन बोटांनी त्याला ते छोटा करायचं. ओके, अशा प्रकारे इथपर्यंत बसवून घ्यायचं आहे. ओके, अशा चांगल्या प्रकारे किंवा तुम्हाला जर मोठा ठेवायचं असेल तर म्हणजे मोठा पण ठेवू शकता किंवा छोटा पण ठेवू शकता, जसं तुम्हाला चांगला वाटेल तसा तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो मी अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जर तुम्ही ॲप्लाय केलं तर तुम्हाला इथे काही पे करावं लागतील किंवा क्वालिटी चांगली येणार नाही म्हणजे सेव्ह होणार नाही, इथे त्यांचा वॉटरमार्क वगैरे येईल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे काय बॅक यायचं आहे. ओके, बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. ओके ओके, आपल्याला अशा प्रकारचा आपला स्क्रीनशॉट निघलेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला ते 2 नंबरचा सिलेक्ट करायचं आहे. सध्या ट्रेंडिंगवरती 1 नंबरचा आणि 2 नंबरचा चालतो आहे. ओके, हाही निळा आहे आणि याचाही तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे. तुम्ही 3 नंबर वगैरे जर तुम्हाला ते चांगलं जर वाटलं तर तुम्ही त्यांचेही करू शकता. सॉरी. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण स्क्रीनशॉट वगैरे काढलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही काही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. तर चांगलं आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक केला असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लाईक करूनच टाका.
आणि मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलती अशाच प्रकारची नवनवीन एडिटिंग मराठीमध्ये शिकवले जाते. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.